कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. माझं कुठे आणि काय चुकतं हेच कळत नाहीये मला. मॅडम, मला प्रसंगाचं गांभीर्य कळतंय, पण अजून किती वेळ थांबावं लागेल इथे आम्हाला? ताई खरंच सॉरी, मला कळते मुलांची खूपच गैरसोय होती, पण अजून थोडा वेळ. त्यांना काही कळालं ना तर ते लगेच तुम्हाला जायला सांगते. काकी, तुम्ही काळजी नका करू, अमोल सापडेल, तुम्ही फक्त त्याला शोधा. थँक्यू बाळा, खरंच थँक्यू. मला कळते तुम्हाला खूप त्रास होतोय, पण नका काळजी करू, आपला अमोल लवकरच आपल्या सोबत असेल. ठीक आहे. हा चिंचुके, अवती म्हातारे अमोल घेऊन आहे की नाही? खराटे बायपास पासून पुढे गेली. टाइम एकटेच गेले तिकडं. काय, तू एकटाच गेलाय? हो, आपल्याला तिकडे लवकर लवकर गेलं पाहिजे. बरं, मी पोहोचते. काय झालं, सापडला का अमोल? नाही, अमोल नाही सापडलाय, पण त्याचा पत्ता मिळालाय. लवकर सोयी सापडेल, तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. बरं झालं अमोल सापडला, जा मॅडम तुम्ही लवकर. हो. हॅलो, रुपाली. अगं विनय काकाचा फोन येतोय. मामाजींचा फोन आता, बघा बरं काय म्हणतात. हॅलो. हा विनय काका, अरे इतक्या उशिरा फोन केलास. आपला अमोल आहे ना अमोल, तो दुपारपासून गायब आहे. काय? हे बघ, तू तू मला जरा स्पष्ट सांगतोस का काय झालं? फुयाजी म्हणून म्हातारी इथं कामाला होती ना, तर ती दुसरी तिसरी कुणी नसून मनी मावशी होती. काय काय बोलतोस तू? होय, अरे अर्जन तिला कालच घराबाहेर जायला सांगितलं होतं, पण ती सकाळी घरात कुणाला न सांगता निघून गेली, आणि बरोबर दुपारी अमोलला तिने उचललं बघ शाळेतनं. अरे किती भयंकर आहे सगळं. हे सगळं होत असताना तुम्ही काय करत होतात सगळे? अरे स्वप्नील, गोष्टी एवढ्या सगळ्या सोप्या नाहीत. तू आधी इकडे निघून ये, बघू सगळं सांगतो तुला. बरं, आलो मी या ठिकाणी. काय झालं, काय म्हणत होते मामांनी? रुपाली, अगं त्या घरात फुयाजी म्हणून जी वावरत होती ना, ती फुयाजी नव्हतीच, मनी मावशी होती असं विनय काका सांगत होता. आणि काय? आणि तिनं अमोलला शाळेत ना पळवून नेलं. काय? अहो, काय होऊन बसलो? रुपाली तू शांत हो. रुपाली, अगं प्रसंग अवघड आहे कळतंय मला, पण तू जर असा धीर सोडला तर घरच्यांना कोण सांभाळणार? हा रुपाली, आपण हे सगळं नंतर बोलू, आत्ता आपल्याला विनय काकाकडे गेलं पाहिजे ना. सगळ्यात अमोलला जर काही झालं ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. म्हणजे अमोल बद्दल काही कळलं का या ठिकाणी? नाही ना स्वप्नील, काहीच कळना झालंय. तो कुठं आहे, कसा आहे, काहीच नाही. हे सगळं होईपर्यंत आपल्या कोणालाच काही कळलं नाही, हेच मुळात धक्कादायक आहे माझ्यासाठी. आपण सर ती मनी मावशी असं काय करेल असं कोणाला तरी वाटलं होतं का? अहो, आपल्या अमोलला काही होणार नाही ना. रुपाली आहो, तुम्ही नका काळजी करू, सावरा स्वतःला. अमोलला काय होणार नाही, तो व्यवस्थित असणार आहे. अहो बापू, ती बाई एवढ्या सहज आपल्याला अमोल पर्यंत नाही पोहोचू देणार. रुपाली ताई, तुम्ही शांत व्हा, दिदी अंदाजी गेले शोधायला, ते करतील काय तर. अहो पण ही वेळ आपल्यावर यायलाच नको होती ना. आणि रुपाली ताई, तुम्ही बोलला होता ते अगदी खरंय. अहो वंचा आधी अर्जुन दादांचा विचार करत नव्हत्या, आणि आता आता त्यांनी असं वागून त्या स्वतःचा मुलाचाही विचार करत नाहीत हे सिद्ध केलंय. म्हणजे? म्हणजे एवढे दिवस ती म्हातारी आपल्या घरात राहत असताना वंचांना माहित होतं की ती मनी मावशी आहे, तरी त्यांनी एका शब्दाने कोणाला काही सांगितलं नाही. काय? अगं पण या ठिकाणी अपर्णानं असं का केलं? अहो स्वप्नील सर, मी सगळ्यांना हेच समजून सांगायचा प्रयत्न करतोय, म्हणजे आप्प्याशी बोलल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही याच्यातलं, आणि आप्प्या असं उगीच कोणापासून सगळं लपून नाही ठेवणार. बाकी काही मला माहित नाही, मला आत्ता फक्त आपला अमोल माझ्यासमोर हवाय. अहो बापू, तुम्ही म्हणताय, पण तसं काही कारण होतं
तर निदान मनसेनी छोटे सरकारांना तरी मनी मावशी पासून वाचवायचं होतं ना. मी काय करू आता मला काही कळलंच झाले. भाऊजींना म्हणा त्या मणी मावशीला ना अजिबात सोडू नका. मामंजी बापू तुम्ही इथं. रुपाली तुम्ही त्या दिवशी मणी मावशींना भेटला होता ना. हो हो बापू. रुपाली अगं त्या दिवशी तू तिथं भेटली तेव्हा तुला माहित होतं का ती मणी मावशीच आहे म्हणून. सगळं थांबवलं जर काही झालं ना मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. म्हणजे रुपाली अगं तू का रडतीयस एवढं. तुला सगळ्यांनी समजून घेतलंय ना. किती समजून घेणार तुम्ही मला. हे सगळं झालंय ह्याला मीच जबाबदार आहे असं जर मी म्हटलं तर घ्याल समजून मला. तुला नेमकं काय म्हणायचं. अपर्णा आणि भाऊजी एकत्र येऊ नयेत म्हणून मीच मनी मावशीला अपर्णाच्या घरी पाठवलं होत. अहो तुम्ही बोला ना काहीतरी. रुपाली तुला कळतंय का तू काय करून बसली आहे. असं कुठलं खूळ तुझ्या डोक्यात चिरले. तुझ्या डोक्यात त्या लहान निष्पाप मुलाचा सुद्धा विचार आला नाही. हे करताना विनायकाकांनी तुला माफ केलं असतं आणि आपल्याला घरी बोलवलं असतं. आपण आनंदानं अमोल सोबत राहिलो असतो. तुला ना आनंद भगवतच नाही तुला. असं नका ना बोलू. तू हे जे सगळं केलंस ना त्याच्यामुळं अपर्ण अर्जुन सोबत तुझंही नुकसान केलंस. माझं चुकलं मी पाय पडते तुमच्या. माझं खरं चुकलं मला माफ करा. तू आता फक्त देवाला एकच प्रार्थना कर अमोलला काही होऊ नये. कारण अमोलला काय झालं ना तर कोणी करो ना करो मी तुला माफ करणार नाही कधीच. हो मामंजी मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणाले ना की मी अमोलला फक्त लाडू द्यायला आले होते. हो मला त्या मनी मावशी ह्याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. खरंय. आणि बापू मला माहिती आहे की वंश सगळं विचार करून करतात पण यावेळी वंश चुकल्यात आणि याच्यावर तुम्ही आता पांघरून घालू नका. आता फक्त आपल्यासाठी अमोल सापडणं महत्वाचं आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.